नारायण नागू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सुकापूर येथे सुकापूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं. सुकापूर फेस्टिवल 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत सायंकाळी 5 ते 10 या वेळेत असणार आहे. नारायण नागू प्रतिष्ठानच्या सुकापूर फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, दत्ता भगत, पांडुरंग केणी, नामदेव फडके, अनिल पोपेटा, योगिता पोपेटा, कविता पोपेटा, बुवा भगत, वामन शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मी सगळ्यात आधी व्यासपीठावरच्या आम्हा सर्वांच्या वतीनं या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो. आणि एकनाथ शेठ, तुमचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या या परिसरातल्या लोकांच्या हितासाठी, आपल्या या साऱ्या परिसरातल्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही सातत्यानं तत्पर राहिलेला आहात. आणि यालाच अनुषंगून वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या सामाजिक सोयीसुविधा या त्यांना पुरवणं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या सामाजिक समस्या सोडवणं केवळ एवढ्यापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता इथल्या परिसरातल्या लोकांना स्वतःचं असं एक व्यासपीठ मिळालं पाहिजे या भावनेतून तुम्ही या सुकापूर महोत्सवाचं फेस्टिवलचं आयोजन केलं, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. मी भाषणाला उभा आहे आणि समोर याची टोलेजंग इमारत या ठिकाणी उभी आपल्या सर्वांना दिसते. एवढ्या उंचीची इमारत पनवेल शहरात नाही, त्यामुळे सुकापूरला गाव कसं म्हणावं. तर त्यामुळे आता हा सगळा परिसर येणाऱ्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्बनाईज होणार आहे. मगाशी पनवेलच्या भाजपच्या कार्यालयामध्ये काही कामोठ्याचे नागरिक भेटायला आले होते, त्याच्यातला एक जण पूर्वी महालक्ष्मी नगर नेरे इथे राहत होता. आणि त्याचं म्हणणं होतं या भागामध्ये पायाभूत सुविधा कधी होतील हे तुम्ही सांगा. आणि निश्चितपणानं ज्या पद्धतीनं सिडकोनं पलीकडच्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या माध्यमातून तिथल्या नागरिकांना सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत, तशाच पद्धतीनं आता सुकापूर असू द्या, आकुर्ली, आदळी, पलीकडच्या बाजूला विचुंबे, देवळ, उसरली आणि सगळ्याच पुढच्या भागामध्ये राहायला येणारे जे
गावाच्या बाहेरचे नागरिक आहेत जे नोकरी धंद्याच्या निमित्तानं इथं आले. आता त्यांना नोकरीसाठी कुठेतरी पनवेल, नवी मुंबई, मुंबई या परिसरामध्ये जायचं आहे, ठाणे कल्याण या परिसरामध्ये जायचं आहे. त्या सगळ्या लोकांची गरज झाली आहे की त्यांना राहण्यासाठी घर पाहिजे, म्हणून मग ते राहण्यासाठी आपल्या या परिसरामध्ये आले. आणि आता या परिसरामध्ये आल्यानंतर जशा पद्धतीनं नवीन पनवेल, खांदा कॉलनी या परिसरामध्ये सोयीसुविधा मिळतात, तशा सोयीसुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे. रेल्वे आमच्या जवळ आली पाहिजे, अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत. आणि मला या सगळ्यांनाच खात्री द्यायची आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये नयनाच्या माध्यमातून असू द्या किंवा या परिसरामध्ये सिडकोच्या माध्यमातून असू द्या, ज्या आपल्याला आवश्यक त्या सोयीसुविधा आहेत या आपल्या पदरामध्ये आपण पाडून घेऊच. या दृष्टिकोनातून आपण कुठेही मागे राहणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.